मंत्री शशिकला जोल्लेंच्या प्रयत्नाने निप्पाणी मतदारसंघात शैक्षणिक क्रांती. मांगूर येथे शाळा खोल्यांचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न. मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नाने निप्पाणी मतदारसंघातील गावागावात शैक्षणिक क्रांती सुरू असून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन शैक्षणिक विकासात मोलाची भर टाकत असल्याचे प्रतिपादन कारतगा जिल्हा पंचायत सदस्या सौभाग्यवती सुमित्रा उगळे यांनी व्यक्त केल्या. त्या मांगूर येथे मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने सरकारी प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेस 3 खोल्या बांधकामासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रयत्न करत होते, खरंच त्या प्रयत्नामुळे संपूर्ण जनतेची जी काही अडचण होती ती त्यांनी दूर केली आणि आता बघितलं तर आपल्या भागाचा खरोखरच त्यांनी 100% पूर्ण विकास करून ज्या काही सुविधा लागणार असतात त्या शैक्षणिक असू देत, बाकीच्या मंदिरांच्या असू देत, गावातील रस्त्यांच्या असू देत, पिण्याच्या पाण्याच्या असू देत, दवाखान्याच्या असू देत, ज्या काही सुविधा मूलभूत सुविधा असतील त्या सुविधा प्रत्येक गावामध्ये चांगल्या पद्धतीने पूर्ण करायची आणि जनतेची सोय करायची हा त्यांनी जो मनात मानस धरला आणि तो पूर्ण करत असताना प्रत्येक शाळेमध्ये जिथं आम्ही जात होतो तिथं थोड्या अडचणी आम्हाला दिसायच्या. मी असू दे, आमच्या आमदार जोल्लेवेनी असू देत, आपले खासदार जोल्ल्यांना असू देत, प्रत्येक ठिकाणी काही ना काही त्रुटी असायच्या आणि त्या कशा पार का पूर्ण करायच्या हाच विचार करत वहिनींनी प्रत्येक गावामध्ये जिथं लागणार आहे तिथं पिण्याच्या पाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असू दे, शौचालयाची सोय असू दे मुलामुलींच्यासाठी. आणि याच पद्धतीने आज जसं या मांगूर शाळेमध्ये MGS शाळेमध्ये या शाळेसाठी 3 खोलीसाठी 3 लाख मुलींच्या शाळेसाठी त्यांनी 33 लाखाचा निधी मंजूर केला तर खरोखरच आपल्या आमदार वहिनींचा जेवढा आम्ही आभार मानाव तितके थोडेच आहे. प्रारंभी उपस्थितीत महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर SDMC अध्यक्ष संदीप अंमलझरे, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, सुदीप उगळे, सुरेश सांगवडे, राजेंद्र पाटील, विठ्ठल बिळगे, जितेंद्र नेरले यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. तर सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, मांगूर भाजप अध्यक्ष मल्लाप्पा चौगुले, मिथुन कुराडे, आनंद आवटे, विनय बोधले यांनी टिकावा मारून पाया खुदाई कामाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमास निप्पाणी ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील, स्वप्नील माने, विजय भोरे, सुनील तराळ, शिवाजी धनवडे, राजेश पाटील, भरत पाटील, अण्णासो कोगनोळे, बाबू मुल्ला, प्रदीप चौगुले यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यावेळी उपस्थित होते. महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री ज्यांनी आपल्या विचारातून व आपल्या कर्मातून संपूर्ण मतदारसंघात विकासमुख करत कायापलट करत महिला सबलीकरण असू दे, समाज सुधारणा असू देत, मूलभूत सुविधा असू देत, आर्थिक सुधारणा असू दे असं करत करत शैक्षणिक सुधारणामध्ये पाऊल ठेवत यावर्षी संपूर्ण निप्पाणी मतदारसंघातल्या सहकारी शाळा मुलामुलींच्या शाळेसाठी प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 3 खोलीचं त्यांनी बांधकामाचा परवाना आणून निधी आणून दिल्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचं मनपूर्वक आभार. 33 लाखाचं मंजूर झालेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी औपचारिक पद्धतीनं याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. तर या कार्यक्रमासाठी जिल्हा पंचायतचा सदस्य, तालुका पंचायतचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व SNMC अध्यक्ष सदस्य उपस्थित राहिला. त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आणि CRC या नात्यानं सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो.